तिकडे कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसला जागा सोडल्यानं शिवसैनिकांनी काल जाहीर नाराजी व्यक्त केली माजी आमदार राजे क्षीरसागर यांनी निवडणूक लढवावी म्हणून शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली महाविकास आघाडीच्या मेळाव्याला राजेश क्षीरसागर हे उपस्थित नव्हते त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा झाली त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून झालेला आहे विशे नहीं है। जेले नाराज वगैरेचा काही विषय नाही आहे गेले दोन दिवस मी माझ्या दौऱ्यावर होतो आणि कार्यकर्त्यांमध्ये फार मोठी नाराजी आहे कार्यकर्त्यांचे फोन मला सातत्यानं सुरू आहेत आणि जे काही महागाडीचा विषय ज्यावेळी महागाडी स्थापन होताना ठरले होते त्या पद्धतीने आज काँग्रेसला या ठिकाणी उमेदवारी मिळते आणि मी देखील शिवसेनेचा एक प्रमुख कार्यकर्ता आहे प्रमुख एक सन्मान्य पक्षप्रमुखांनी आणि सीएमनी मला एक प्रमुख जबाबदारी राज्य नियोजन मंडळाची आहे त्यामुळे मला नाराज व्हायचं काही कारण नाही त्या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना मानणारा शिवसैनिक या ठिकाणी आहे आदित्य साहेबांना मानणारा शिवसैनिक आहे त्या ठिकाणी हाच शिवसैनिक काँग्रेसला विजयी करून दिल्याशिवाय राहणार नाही आणि हा शिवसैनिक बरोबर असला तरच या ठिकाणी काँग्रेसचा विजय होईल आणि म्हणून आम्हाला ना ही नाराजी दूर करायची आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट